नका काळजी करू, नानांना काहीही होणार नाही. देवी आई आहे ना, ती आहे आपल्या पाठीशी. काही होणार नाही आपल्या नानांना. आई तुम्ही काळजी करू नका, आपल्या नानांना लवकरच शुद्ध येईल. आणि सत्य काय ते सुद्धा लवकरच कळेल. कसही करून यांना बरं वाटलं पाहिजे. यांना बरं वाटलंच पाहिजे. थांब, कुठे चाललीस तू? तुझी नेगेटिव्हिटी इथेच थांबव, कळलं? म्हणजे मी का नाही आज जायचं? आई आई ओ बघा ना, जानकी वहिनी इथे हॉस्पिटल मध्ये पण माझ्यावर बळजबरी करताय. मी का आज जायचं नाही? खर तर तुम्ही आज जाऊ नका. तुम्ही आज जाऊन नानांना काही केलं तर काय भरोसा नाही तुमचा? पुन्हा जर असं बोललीस ना तर थोपाट फोडेन. अगं काय बोलताय तुम्ही? तुम्ही हॉस्पिटल मध्ये आहात याच तरी भान ठेवा. आई हो, आधी यांनीच माझा हात धरला. आई मी तुम्हाला सांगते बघा, मी तुमच्या सोबत आहे ना. यांना बघवत नाहीये, त्रास होतोय. पण आई मी तुमच्या सोबतच राहणार. मी तुम्हाला अजिबात एकटं सोडणार नाही. तुम्ही ना का काळजी करू. काय माहिती यांनी जे नानं सोबत केलं तेच जर का तुमच्या सोबत केलं तर. बंद कर तुझी ही नाटक. अगं हे सगळं घाण बोलताना तुझी जीभ कशी झडत नाही ग? आई आई तुम्ही ऐश्वर्यावर विश्वास नका ठेवू. नानांना हिचं सत्य कळलं होतं. नाना हिचं सत्य सगळ्यांसमोर आणणार होते त्या आधीच हिने नानांना खाली ढकललं. नाही नाही, काय पुरावा आहे तुमच्याकडे की मी नानांना ढकललं? खरं तर नाना जेव्हा आले तेव्हा सगळ्यांनी देखत ते तुम्हाला ओरडले. शेवटचे ते तुमच्याच खोलीत गेले होते. नानांची शॉल तुमच्या हातात होती जेव्हा ते खाली पडले. नाना खाली पडताना त्यांनी नाव देखील तुमचंच घेतलं होतं. किती समजून उमजून हे सगळं प्लॅन करून आणलं ना तुम्ही ऐश्वर्या. पण काय ना वहिनी, तुमचं नशीब सुद्धा तुमच्यासारखं खोटच निघालं म्हणून नानांना ढकलताना मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. नाही ठीक आहे, नानांना जेव्हा शुद्ध येईल ना तेव्हा तेच सांगतील खरं काय आहे खोटं काय आहे. ऐश्वर्या बास कर आता. अगं बास कर दोघी जणी. किती वेळा सांगू भांडू नका म्हणून. आणि तरी भांडायचं असेल ना तर घरी जा. इथे हे मृत्यूशी झुंज देत आहेत आणि तुम्हाला भांडणं सुचत आहेत. एक्सक्यूज मी, काय झालं? नाना शुद्धीवर आलेत का? नाही अजून. हे बघा, हा घरगुती ऍक्सिडेंट असला तरी पेशंटची हालत फार गंभीर. तर आम्हाला नानासाहेब रणदिवे नेमके कसे पडले याची सगळी माहिती हवी. माहिती कशाला हवी आहे तुम्हाला? पोलीस केस झाली तर त्यांना सांगावं लागेल ना. बोला कसे पडले नानासाहेब. मी सांगते. नाही नाही, मी सांगते. मी नानासाहेब रणदिवे यांची पत्नी सुमित्र. नानासाहेब घरात जिन्यावरून पाय घसरून पडले आणि याला कोणीही जबाबदार नाही, त्यामुळे पोलीस केस करायची काही गरजच नाही. ओके, थँक्यू. तुम्ही दोघी भान विसरला असला ना तरी माझं डोकं शाबूत आहे. नानासाहेब रणदिव्यांना त्यांच्या सुनेनी जिन्यावरून ढकलून दिलं हे जर गावात कळलं ना तर रणदिव्यांची उरली सुरली अब्रू सुद्धा वेशीवर टाकली जाईल. घरातली गोष्ट घरातच ठेवा. तुमच्या दोघींपैकी कुणाच्या चुकीमुळे नाना पडले हे सत्य बाहेर येईलच. पण हे घरातलं प्रकरण आहे, त्याची बाहेर वाच्यता नको. तुम्ही दोघी बाहेरच थांबा.